तो नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज दिनांक 21 सप्टेंबर, तर आज जे आहे सकाळपासून आपल्याला जे आहे वातावरण हे कोरडे पाहायला मिळत असेल, आणि परंतु आज दुपारनंतर जे आहे वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे। कारण की आज दुपारनंतर जवळजवळ सर्वच आपल्याला भागामध्ये जे आपल्याला आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तर जाणून घ्यावा काय सविस्तर आजचा हवामान अंदाज। तर त्या आधी मित्रांनो, चॅनलचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे आज दुपारनंतर जे आपल्याला म्हणजे दुपारी 1 आणि 2 दरम्यान जे आहे राज्यामध्ये मालेगाव, नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, तसेच नंदुरबार, पुणे, श्रीरामपूर, अहमदनगर, कल्याण डोंबिवली, खोपली, मुंबई, पुणे, दौंड, बारामती, जेजुरी, सातारा, चिपळूण, कराड, पंढरपूर आणि बार्शी, तसेच दुपारी 3 नंतर जे आपल्याला पंढरपूर, सोलापूर, लातूर, माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, तर म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज दुपारी 1 नंतर जे आहे राज्यामध्ये 1 नंतर ते रात्रीपर्यंत जे आहे आपल्याला आज चांगल्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता जे आपल्याला जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर आज आपल्याला दुपारनंतर ते रात्रीच्या सुमारामध्ये सर्वच भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर या पावसामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळेल असा या ठिकाणी पाऊस आपल्याला आज जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तसेच उद्या 22 आणि 23 सप्टेंबरला सुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर 25-26 म्हणजे जवळजवळ 28 सप्टेंबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी जे आहे पावसाची जी आतुरतेने वाट पाहत आहे, परंतु आता शेतकऱ्यांची जी आहे आतुरता संपली आहे। कारण राज्यामध्ये जे आहे उद्या आजपासून जे आहे आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तर असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। धन्यवाद।